चौना डायरेक्ट बोलत जय श्री राम। मित्रांनो आपण आलो आहे सारंगखेडा या ठिकाणी। सारंगखेडा हे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यामध्ये आहे। तापी नदीच्या किनार वसलेलं हे गाव दोडाच्या जिल्ह्यात हे घोड्यांच्या बाजारासाठी महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये फेमस असं हे सारंगखेडा हे गाव आहे। विषय असा आहे मी आजपर्यंत जेवढे पण व्हिडिओ बनवले एकांती बनवले हा माझा पहिला पब्लिक व्लॉग आहे। बघू कसा आहे तो काय मित्राचा सोबत असे तो कोणती गोष्ट बाय विषय आपल्यासोबत जे आले ती पोरं नाही एक पुरं आयटम आहे ते आजचा व्लॉग बनवू काही देणार नाही पोरं मला नाही वाटत स्पीकर आहे आणि आपण पब्लिक मध्ये याच्यावर असं वाटतो एक मिनिट आजी तू पुढे बोला मी तुम्हा बोलते बोला चुला मन मी चुल दे 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 चुला चंदन अवे अवे तुझ्या गर्लफ्रेंडला काय घ्यायचं अवे अवे कोणी मामाच्या मुलीला काय घेत आहे कोणी गर्लफ्रेंडला काय घेत आहे कोणी मैत्रिणीसाठी काय घेत आहे आपण कोणासाठी घ्यायचं आपल्याला पब्लिकच्या रिॲक्शन बघायचं आहे। हा जो स्पीकर आहे का हा स्पीकर आपल्याला पब्लिकमध्ये लावायचं आहे आता ऐका सो नाही तर पब्लिक मध्ये गेलाय तिथे आपल्याला तो स्पीकर चालू करायचा पब्लिक रेट नवीन गल्ली निवडलेली आहे इकडे आपल्याला परत येणार तो रील्स डबल वाजवायचा आहे पब्लिक रिॲक्शन देऊन राहिले तेच आहे पण कॅमेरा समोर नाही मस्त प्लॅन बनू द्या आपल्याला दोन मिनिट आरे चिट्ट्या बोला चुला हे जे एकमुखी दत्ताचं मंदिर आहे दत्त जयंतीनिमित्त इथं सारंगखेडा इथं जत्रा भरते। आता वाजलाय पाऊण आपल्याला पूर्ण संध्याकाळच्या संध्याकाळी आपल्याला जत्रेमध्ये पाळण्यावर वगैरे बसायचे त्यानंतर रात्री जे कार्यक्रम असतात सारंगखेडा ते कार्यक्रम वगैरे बघू मग आपलं प्रस्थान करू घरी। आपण आलो आहे सारंगखेडा या ठिकाणी। सारंगखेडा येते 18व्या शतकापासून घोड्यांची जत्रा भरते आणि ही घोड्यांची जत्रा संपूर्ण भारतामध्ये फेमस आहे। ही घोड्यांची जत्रा आधी राजस्थानमधील पुष्करला भरते तिथून पुढे ही पंढरपूरला जाते पंढरपूरवर नंतर ही आपल्या महाराष्ट्रात खानदेशमधील सारंगखेडा येते येते हे टेक युट्यूबर हे जेव्हा फेमस होतील तेव्हा दाखवतो तो चॅनल हो ते माहिती कोण दिलं आपल्याला खेर भाई चावतो का तू आपण या वेळेला आलो या वेळेला सर्व घोडे पण आराम करताय माणसं पण आराम करताय
300 रुपये देऊन आला ना तू, बघ बघ ना घोडी मिळे, बघ ना मागचा पाय बघ, त्याचा पुढचा पाय बघ, तिचे दात बघ, जी समोर गाडी दिसती ही घोड्याची बरं का, याच्यात घोडा आला आहे, त्याला आपण आलो आहे मॅक्झिममध्ये आणि घोड्यांना बघा कशी गाडी ही एक दुसरी विचार करा घोड्यांसाठी अशा गाड्या आहेत तर घोड्यांच्या किमती काय असतील. उन्हाच्या वेळेस आले, उन्हामुळे घोडे पण आराम करतायत आणि एवढे लोक पण बघायला नाही आले, खरी मजा आहे ही. 4-5 वाजेनंतर इथं गर्दी वाढते. आपल्याला हा भाऊ भेटला आहे, हा भाऊ आला इंदोर ना पिकनिकला आहे आपले, तीन घोडे आपणारे नाही आहोत, काम करणार आहे, काम करणार आहे, शो केली आहे की पिकनिक शो केली शो केली आहे. चलो दिखा. हा भाई आप कहाँ से आए भैया? MP से. कितने घोड़े लाए आपने? ये नुकरा है और बाकी के किधर? तीनों नुकरे. ये बिकने के या शो के? शो के लिए. और इसकी कुछ जानकारी? अभी वो सेठ आया फिर देंगे यार. बुलाओ ना फिर सेठ को अपने. आ रहा है वो, आ रहा है. सारंगखेडा येते ना एक मुखी दत्ताचं मंदिर आहे, दत्त जयंती निमित्त जत्रा भरते. या यात्रेमध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यात नाही ना मोठमोठे घोड्यांचे व्यापारी त्यांचे घोडे इथं दाखवण्यासाठी विक्रीसाठी आणतात. या घोड्यांच्या बाजारामध्ये पंजाब, सिंधी, मारवाड, गावटी असे वेगवेगळे प्रकारचे ना 1500 घोडे ना विक्रीसाठी येत असतात. व्लॉग बनवत नव्हतो, बनवत नव्हतो डायरेक्ट फर्स्ट टाइम डायरेक्ट पब्लिकमध्ये व्लॉग बनवण्याची वेळ आली. त्याला जे होईल ते बघितलं जाईल. लाईफमध्ये मित्राचा सोबत असले ना माणसाला कशाचीच भीती वाटत नाही, मग काही पण असतो. जिथं खायचं भेटू आलं तिथं खायला पडू आले. हा बघा आपला हा पहिला पब्लिक व्लॉग होता. पब्लिकमध्ये व्लॉग करताना कधी पण आहे ना डायरेक्ट कॅमेऱ्याकडे बघायचं, कोण आपल्याकडे बघते काय आपल्याला दुनियाशी काही घेणं नाही, आपण डायरेक्ट आहे ना कॅमेऱ्याकडे बघायचं. लोक तर बघताय आपल्याला, लोकांचं बघायचं काम होते. जेवढं तुम्ही पब्लिकमध्ये बोलशा तेवढा तुमचा ना कॉन्फिडन्स वाढत वाढत जाईल. फक्त कॅमेऱ्याकडे बघा, बाहेर आपल्याकडे कोण बघतं काय काय घेणार नाही. जेवढं जास्त जास्त बोलत तुम्ही जास्त तेवढं तुमचा कॉन्फिडन्स जास्त वाढत. मला वाटलं नव्हतं की माझ्या फर्स्ट पब्लिक व्लॉगमध्ये एवढा डायरेक्ट कॉन्फिडन्स बोलेल मी. जेवढं जास्त बोलत जातो तेवढं जास्त आता कॉन्फिडन्स वाढू राहिला. मला वाटलं नव्हतं मी पब्लिकमध्ये बोलायला बा. मला विचार करतो बाकीचे युट्यूबर कसं काय म्हणतो पब्लिकमध्ये एवढं बोलतो. कुठं आता मौत का कुवा दाखव त्याचा बघू. पाळणा चोर पकडला फुकटमध्ये सरकस पाहतोय. आहे ना पिके पिक्चरमधला आमिर खान आहे, फक्त याच्यामध्ये त्याच्यामध्ये फरक एवढा आहे त्यांनी कपडे घातले, त्यांनी कपडे नव्हते घातले. खानदेश मेन नदी, खानदेशमधनं वाहणारी मेन नदी, तापी नदी, तिकडे जाण्याचा विचार चालू आहे यांचा. त्याची बाईक आपण इकडे आलोय बोटिंगसाठी. ही जी मेन खानदेशची नदी तापी नदी. तुम्हाला मी सर्वांची ना ओळख करून देतो. नाव सांगतो तू बोल लवकर. निखिल. निखिल. रोहित. रोहित का? हा हा मेन युट्यूबर राहिला. 1500 जास्ती नाव सांग. सारंग. सारंग 105 ना. विशाल. विशाल राजा नाव सांग बोल. नाव काय? अथर्व. पूर्ण नाव सांग. अथर्व देशमुख. हाय आपला ओपनर रोहित शर्मा. बकऱ्या कोंबड्या काही लागत असतात या बोकडे नाव सांग. हा पण देशमुख आहे म्हणजे ते मनाल देशमुख आहे पण ते भारी देशमुख आहे. डिगंबर वाघ. हा मेन माणूस राहिला. पीके रेडी वाले ना बोल. अभिजिते बाई. अविनाश. निकम. सगळ्यांची ओळख करून दिली. हाय अविनाश. अविनाश मोरे. काय मयूर पवार. इथं आपण आलो तर बोटिंग करायला पण सध्या बोटिंग बंद आहे. एन्जॉय तर केलं गेला. रिटर्न जाऊ सारंगखेड्याच्या जत्रेमध्ये. साले म्हणे एटेगा गाडी म्हणे आणि कोणती गाडी बघाय.